नंदुरबार जिल्हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु आता मिरची पिकावर विषारीजन्य घुबडा आजार आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। महागडी कीटकनाशके फवारून झाली, पण सर्व उपाय देखील झाले, मात्र मिरचीवरील विषाणूजन्य रोगांवर नियंत्रण मिळत नसल्याने नंदुरबार तालुक्यातील उमरदे येथील शेतकऱ्यांना यावर वेगळा उपाय शोधला आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांपासून वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे मिरचीवर विविध विषाणूजन्य आजार येत असल्याने उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट येताना दिसत आहे। यावर्षी नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे। शेतकऱ्यांनी हजार रुपये खर्च करून महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली, मात्र फायदा होत नसल्याने शेतकरी पुरते हैरान झाले होते। परंतु नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळी शक्कल लढवली, ती म्हणजे कीटकनाशक म्हणून दारू फवारणी। दारू या अनेकांचा संसार उद्ध्वस्त करते, मात्र दारूचा चांगला उपयोग देखील होऊ शकतो हे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे। नंदुरबार तालुक्यातील सुरपा वळवी या शेतकऱ्याने त्याच्या 12 एकरावरील मिरचीवर आलेल्या विषाणूजन्य रोगामुळे मिरचीचं पीक उद्ध्वस्त झालं होतं, मात्र मिरची पिकावर दारू ही दवा म्हणून वापरली आणि तिचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत। जो वायरस आहे, घुबडा आहे सर, ते दवा फार मारली आम्ही, पण काय असं उपयोग नाही दिसत, याच्यात काही फरक पडतं असं। तर आम्ही एक विचार केला, लोक सांगायचे डेंगू मारा डेंगू मारा देशी, मग ते मारलं सर। एक फवारणी 40-50% फरक वाटतो आम्हाला। आता पुढे बघू, आता अजून काय होतं, चांगला फरक वाटला तर अजून ते मारू अजून सर। पण उत्पन्नामध्ये फार घट झाला सर आमचं। पहिले एकरी 100 क्विंटल अशी मिरची निघायची, आता काहीच नाही, पूर्ण व्हायरसमध्येच आहे सर। आता थोडी कच्ची निघाली, पण आता तर आखूड चालू आहे लागायची त्याचं फल सर। फार घट आहे उत्पन्न, एकरी 10 क्विंटल बी निघते, तिकडे निघते सर, अशी पोझिशन आहे आमची। नुकसान म्हणजे फार मोठं नुकसान आहे आमचं। भाव चांगलं होता, मार्केट चांगलं होतं सर, पण मिरची नाही, मार्केट काय करणार सर आता। म्हणजे फार्माला असं होतं सर, 1 पंप 15 लिटरचं असतं, त्याच्यात एक काटर असते, ती टाकायची आम्ही 1 पंपमध्ये। फार्मान त्याचे 1 काटरचे आहे सर, मग 1 काटरमध्ये 15 लिटर पाणीमध्ये मिक्स करायचं आणि ते फवारणी करायचं सर, मग फायदा चांगलाच वाटतं आहे सर। ते दारूची फवारणी असं तर आम्ही 1 बॉक्स झालं होता सर, ते पूर्ण झालं, खर्चा चांगला फायदा वाटतो सर। आम्ही हे दावा तर फार महाग पडायची सर, पण त्याच्यापेक्षा म्हणजे याचं फवारणी करून तो आम्हाला थोडं चांगलं वाटलं सर। पण अजून फवारणी करावं लागेल, ती नंतरची दुसरे फवारणी फार मारले, पण असं फरक वाटलं नाही सर आम्हाला।